महामार्ग प्रकल्पग्रस्तांवर होत असलेल्या अन्याया विरोधात आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळात तसेच संबंधित खात्यांच्या मंत्र्यांकडे प्रकल्पग्रस्तांची कैफियत मांडली. याबाबत शनिवारी प्रकल्पग्रस्तांनी आमदार नितेश राणे यांची भेट घेऊन आभार मानले. यावेळी प्रकल्पग्रस्तांनी आमदार नितेश राणे यांच्याशी चर्चा देखील केली. कणकवली चौपदरीकरणाच्या प्रकल्पग्रस्तांची व्यथा अखेर आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळात मांडली. महामार्ग मोबदल्याबाबत प्रकल्पग्रस्तांवर जो अन्याय होतोय तसेच भ्रष्टाचार होत आहे याबाबत आमदार नितेश राणे यांनी संबंधित खात्याला याबाबत माहिती दिली. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न त्यांनी यावेळी मांडले. याबाबत प्रकल्पग्रस्तांनी आमदार नितेश राणे यांची भेट घेऊन आभार मानले तसेच त्यांच्याशी चर्चा देखील केली. कणकवली ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती बाजारपेठ असून महामार्गाच्या दुतर्फा आहे. चौपदरीकरणात मोठे छोटे व्यापारी दुकानगाळेधारक यांचे मोठे नुकसान होत आहे आणि याकडे आमदार नितेश राणे यांनी लक्ष दिले. त्यामुळे आपण सर्वजण त्यांच्यासोबत नेहमी असून त्यांच्या पाठीशी आहे असे सांगत आमदार नितेश राणे यांचे प्रकल्पग्रस्तांनी आभार मानले. अन्याय झालेला आहे, सगळे जर डिस्ट्रॉय होत आहेत त्याच्यामध्ये, याची संपूर्ण कल्पना फक्त केवळ आमदारांनी ठेवली आणि त्यांनी तो प्रश्न विधानसभेत मांडला. त्यावेळेस आम्ही त्यांचे शतशः सगळे कोकण सुपुत्र म्हणून शतशः त्यांचे आभारी आहोत आणि त्यांच्याबरोबर आम्ही असणार आहोत कायम. पण त्यांनीच हा प्रश्न असाच लावायला धरला विधानसभेत मांडला. कारण काय परिस्थिती आहे कणकवलीच्या बाजारपेठेची, कणकवलीची संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातली मध्यवर्ती बाजारपेठ हायवेला दुतर्फा असणारी म्हणजे कणकवली आहे आणि त्यात कणकवली डिस्ट्रॉय होते आहे. बारीक छोटे छोटे मोठे सगळे व्यापारी डिस्ट्रॉय, त्यांना पैसेसुद्धा धड मिळत नाही, ते दुसरीकडे उभे राहू शकणार नाही. इतकी गंभीर परिस्थिती असताना शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे हे आमचं सगळं विस्थापित होणाऱ्यांचं कणकवलीकरांचं दुर्दैव आणि त्यामुळे 100% कणकवली इतिहासात बंद कधी राहिली नव्हती. एवढी मेडिकल स्टॉप, मेडिकल दुकानं सगळी बंद राहिली, सगळं चहासुद्धा मिळाला नाही. 2000 मोर्चा मुखमोर्चा आम्ही शिस्तबद्धतेने प्रांत ऑफिसवर घेऊन गेलो होतो. म्हणजे हे महत्त्वाची गोष्ट आहे की याचा जर शासनाने केला नाही गंभीर विचार, यापुढे हे आंदोलन तीव्र करून कणकवलीतून आम्ही राहिले होऊ देणार नाही 100%. कोकण लाईव्हसाठी दिनकर राणे कणकवली.